जय जिनेंद्र। जैन समय में आप सभी का स्वागत है। लॉकडाउन की अवधि में व्यापारियों ने भले ही आर्थिक लाभ नहीं उठाया, लेकिन पुण्य का लाभ उठाने में वो बहुत आगे रहे हैं, जिसका उदाहरण है कर्नाटक स्टेट राजस्थान समाज सेवक, जिसकी सराहना कर्नाटक सरकार के तीनों उप मुख्यमंत्रियों एवं गृह मंत्री ने भी की। प्रस्तुत है स्पेशल रिपोर्ट। बेंगलुरु महानगर में लॉकडाउन की अवधि में कोरोना योद्धाओं, पुलिसकर्मियों आदि के उत्साहवर्धन हेतु दिनांक 31 मार्च से करीब 80 पुलिस स्टेशन में चाय नाश्ता की निःशुल्क सेवा प्रदान करने वाले कर्नाटक स्टेट राजस्थान समाज सेवक द्वारा 16 मई को पन्नालाल चोरड़िया जैन भवन से संचालित इस सेवा का समापन किया गया। इस अवसर पर पधारे हुए कर्नाटक सरकार के गृह मंत्री बसवराज जी बोम्मई ने संस्था के पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं की सेवा भावना की सराहना करते हुए कहा कि सेवा के क्षेत्र में राजस्थानी बंधु सदैव अग्रणी रहते हैं। राजस्थानी प्रवासी भामाशाहों ने राज्य के विकास के साथ ही किसी भी विकट परिस्थिति में विभिन्न प्रकार के सेवा कार्य संचालित करके मानवता का आदर्श प्रस्तुत किया है। उन्होंने कहा कि कष्ट के समय जो लोगों की सहायता करता है वह देवता के समान होता है। पुलिस विभाग एक ऐसा विभाग है जो देश में कानून व्यवस्था बनाए रखने से लेकर प्राकृतिक आपदाओं एवं किसी भी प्रकार की कठिनाई में जनता की रक्षा एवं सहायता करने में तत्पर रहता है। ऐसे जन जन के रक्षकों की सेवा अनुकरणीय एवं अभिनंदनीय है। कर्नाटक स्टेट राजस्थान समाज सेवक संघ का अध्यक्ष और सज्जन मुख्य दौरे अरविंद मेहता और नेतृत्व संघ सदस्य देवर मेचुं कल ಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವ ಸಹಾಯ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಮಾನವ ಗುಣ, ಕರ್ತವ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಆದಾಯವನ್ನ ಪುಣ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ದಾನದ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಬಳಸಿದಾಗ ಕರ್ತವ್ಯ ಕಾಯಕ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ಮೋರ್ ದನ್ ಅ ಡ್ಯೂಟಿ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಅಂತರ್ಗತವಾದಂತಹ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಮಾನವ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಬಳಸುವಂತದ್ದು ಬಹಳ ಸೂಚ್ಯಕರ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. गृह मंत्री बसवराज जी बोम्मई ने कर्नाटक स्टेट राजस्थान समाज सेवक को सरकार की ओर से स्मृति चिन्ह देकर भी सम्मानित किया। पुलिस कमिश्नर भास्कर राव जी ने संस्था का आभार व्यक्त करते हुए कहा कि कर्नाटक स्टेट राजस्थान समाज सेवक ने लॉकडाउन की अवधि में लंबे समय तक अपने कर्तव्य का निर्वाह करने में लगे रहे पुलिस कर्मियों के लिए निस्वार्थ सेवा करके उनके उत्साह में वृद्धि की है। ರಾಜಸ್ಥಾನ ದಿಂದ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಜನ್ಮಭೂಮಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕಿಂತ ಕರ್ಮಭೂಮಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ಮಭೂಮಿಯಲ್ಲಿರೋರು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಾವು ಅಪಾರವಾದ ಪ್ರೀತಿ ತೋರಿಸಿದಿರಂತವು. ಭಗವಂತ ನಿಮಗೆ ಇದೇ ರೀತಿ ಚೆನ್ನಾಗಿಟ್ಟಿರಲಿ. ಸಮಾಜ ಪ್ರೇರಿತ ಕೆಲಸಗಳು ತಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೆ ಫಲ ಸಿಗಲಿ ಅಂತ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೀವಿ. ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್ ಜಿ ರಾಕಾನೆ ಕಹಾ ಕಿ ರಾಜಸ್ಥಾನಿ ಬಂಧು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಕೆ ನಿವಾಸಿಯೋ ಕೆ ಸಾಥ್ दूध में मिश्री की तरह घुल मिलकर यहाँ की संस्कृति को बढ़ावा देने में भी सदैव तत्पर रहते हैं। महासचिव सज्जन राजी लूंकड़ ने कहा कि KSRSS संस्था द्वारा आगे आवश्यकता होने पर पुलिस कर्मियों के साथ ही BBMP, शिक्षा विभाग, विद्युत एवं जल आपूर्ति आदि विभागों के कर्मचारियों को भी सहयोग करने में तत्पर रहेंगे। गृह मंत्री बसवराज जी बोम्मई, पुलिस कमिश्नर भास्कर राव जी, अतिरिक्त पुलिस आयुक्त डॉक्टर BR रविकांत जी गोड़ा, DCP नारायण जी, DCP सोम्या जी, DCP साउथ डॉक्टर रोहिणी जी, ACP वलीपाशा जी, शांता मल्लप्पा जी एवं रमेश जी आदि पुलिस अधिकारियों का अध्यक्ष अशोक कुमार जी रांका, महासचिव सज्जनराज जी लूंकड़, वरिष्ठ उपाध्यक्ष महावीर चंद जी धारीवाल एवं सहमंत्री शिवजी शर्मा ने स्वागत किया। महासचिव सज्जनराज जी लूंकड़ ने बताया कि सेवा कार्य की कर्नाटक सरकार के उप मुख्यमंत्री लक्ष्मण जी सवदी, उप मुख्यमंत्री गोविंद जी कारजोल एवं उप मुख्यमंत्री अश्वत्थ नारायण जी, इन तीनों उप मुख्यमंत्रियों ने स्वयं जैन भवन हनुमंत नगर में उपस्थित होकर राजस्थानी समाज को मानव सेवा एवं समाज सेवा में अग्रणी बताते हुए मुक्त कंठ से सराहना की। राजस्थान जैन समाज प्रतिनिधि सायंकाल 4 घंटे सुमार 70 पोलिस स्टेशन पोलिस उपहार ನಾನು ಕಂಡಾಗ ಅವರು ಖುದ್ದಾಗಿ ಬರೆದು ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು, ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ. ಈ ಕೊರೋನಾ ಇಫೆಕ್ಟ್ ಹೋಗಿ ಕೇವಲ ಹರ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹರ್ ಪೊಲೀಸ್ ಕರ್ಮಿದಲ್ಲಿ ಶಾಮ್ ಕೋ 4 ಬಜೆ
टिफिन और छा देता है, ये बड़ा बात है। पुलिस को देखने के लिए नजर अलग रहता है, लेकिन जैन समुदाय में राजस्थान वालों ने बहुत प्यार से उनका सेवा करने के बाद उनका सम्मान मिलना चाहिए। और राजस्थान लोगों के मैं कर्नाटक सरकार से मैं आभार व्यक्त करता हूँ। ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಈ ರೀತಿ ತಿಂಡಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿ ಅವ್ರಿಗಿನ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಚೈತನ್ಯ ಗೌರವ ಶಕ್ತಿ ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ರಾಜಸ್ಥಾನ ಸಮಾಜದ ಸೇವಾ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಸದಸ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕರ್ನಾಟಕದ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಅನುಮತಿ. ಈ ಅವಸರ ಪರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಮಹೇಂದ್ರ ಜಿ ಮುನೋತ್ ಕೆಜಿಎಫ್, ಸಹಮಂತ್ರಿ ರಂಜಿತ್ ಜಿ ಧೋಕಾ, ಕೋಶಾಧ್ಯಕ್ಷ ಅರವಿಂದ್ ಜಿ ಮೆಹ್ತಾ, ಸಹಕೋಶಾಧ್ಯಕ್ಷ ಹರೀಶ್ ಜಿ ಪೋರ್ವಾಲ್, ಪ್ರಚಾರ ಮಂತ್ರಿ ಪದಮ್ ಜಿ ಅಚ್ಛಾ, ಕಾನೂನಿ ಸಲಹಾಕಾರ ಮನೋಜ್ ಜಿ ಸೋಲಂಕಿ, ಜನಸಂಪರ್ಕ ಪ್ರಭಾರಿ ರಾಜೇಶ್ ಜಿ ಲುಂಕಡ್, ಶಾಂತಿಲಾಲ್ ಜಿ ಭಂಡಾರಿ, ಜ್ಞಾನಚಂದ್ ಜಿ ಲೋಢಾ, ಪ್ರಕಾಶ್ ಜಿ ಚೌಧರಿ, ಪ್ರವೀಣ್ ಜಿ ಬಾಫ್ನಾ, ಪ್ರವೀಣ್ ಜಿ ಧೋಕಾ, ಸುಮತಿ ಜಿ ಸುರಣ, ಪಂಕಜ್ ಜಿ ಕಾಂಕಲ್ಯ, ಫೂಲ್ಚಂದ್ ಜಿ ಗಾದ್ಯಾ, ನಿತೇಶ್ ಜಿ ಲುಂಕಡ್, ಮನೋಜ್ ಜಿ ಕಾಂಕಲ್ಯ ಆದಿ ಉಪಸ್ಥಿತೆ. ಮಾನವ ಸೇವಾ ಎವಂ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೂ ಸಶಕ್ತ ಬನಾನೆಗೆ ಉದ್ದೇಶ ಸ್ಥಾಪಿತ ಈ ಸಂಸ್ಥಾ KSRSS ಸೇ ರಾಜಸ್ಥಾನಿ ಸಮಾಜ ಕಾ ಹರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಜುಡ್ ಸಕ್ತಾ ಹೈ. ವಿಶೇಷ ಜಾನ್ಕಾರಿಗೆ ಲಿಯೇ ಪದಮ್ ಜಿ ಅಚ್ಛಾ 9980059421, ಶಿವಜಿ ಶರ್ಮಾ 9844595799, ರಾಜೇಶ್ ಜಿ ಲುಂಕಡ್ 9845021649 ಪರ್ ಸಂಪರ್ಕ ಕಿಯಾ ಜಾ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಇಸ್ ವಿಶೇಷ ಬುಲೆಟಿನ್ ಮೇ ಇತ್ನಾ ಹಿ. ಜೈನ್ ಸಮಯ ಸೇ ಜುಡೆ ರಹೇ, ಲಾಕ್ಡೌನ್ ಕೆ ನಿಯಮೋ ಕಾ ಅಚ್ಛಿ ತರಹ ಸೇ ಪಾಲನ್ ಕರೇ, ಸ್ವಸ್ಥ ರಹೇ, ಸಾರೇ ಜಗ ಕೋ ಸುಖಿ ಬನಾನೆ ಮೇ, ಕೋರೋನಾ ಮುಕ್ತ ಬನಾನೆ ಮೇ ಮದದ್ ಕರೇ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ.